मुघलांनी केलेल्या विध्वंसानंतर काशी विश्वनाथ मंदिर आणि आजूबाजूच्या मंदिरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पुनर्बांधणी केली. त्यानंतर आता तब्बल 250 वर्षांनी काशी विश्वनाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यावेळी या देशाची महान राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करणं हे प्रत्येक हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे, कारण त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक मंदिराचे पुनर्निर्माण केले नसते तर कदाचित आज हा दिवस उगवला नसता. आज दिसत असलेली ही हिंदूंची धार्मिक स्थळे अस्तित्वातही नसती. बाबा काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या शिवलिंगधारी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. काशीच्या विश्वेश्वर मुक्तीचे कार्य खऱ्या अर्थाने सुरू झालंय. एक जैसा नहीं रहता. आतताइयों ने इस नगरी पर आक्रमण किए, इसे ध्वस्त करने के प्रयास किए. औरंगजेब के अत्याचार उसके आतंक का इतिहास साक्षी है, जिसने सभ्यता को तलवार के बल पर बदलने की कोशिश की, जिसने संस्कृति को कट्टरता से कुचलने की कोशिश की. लेकिन इस देश की मिट्टी बाकी दुनिया से कुछ अलग है. यहां अगर औरंगजेब आता है तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं. जनहित न्यूज साठी सुनीता कसबे, काशी.